बहन की हत्या करने वाले दामाद से बदला लेने की भावना से भाई ने हत्या की योजना बनाई। उन्हें दामाद तो नहीं मिला, लेकिन उसके भाई को मौत के घाट उतार दिया गया। ये हत्या की घटना आज सुबह 11 बजे भंडारा शहर के मेंधा क्षेत्र के भूषण गणेश मंदिर क्षेत्र के पीछे बोड़ी के पास हुई। मृतक का नाम ओम प्रकाश धनराज मिश्रा पांड्रा बोड़ी जिला भंडारा निवासी है। भंडारा पुलिस ने इस मामले में दो आरोपियों को गिरफ्तार किया है। कल साधारणतः दुपारी 11:30 ते 11:30 दरम्यान आम्हाला एक माहिती मिळाली की मेंढा परिसरामध्ये एका इसमाला काही मुलं मारहाण करत आहेत आणि तो तिथे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला आहे। माहिती मिळताच मी आमचे डीबीचे PSI रहाटे, PSI कराडे व डीबीचा पूर्ण स्टाफ असे तात्काळच्या घटनास्थळी जाऊन जो जखमी आहे त्या जखमीला आम्ही उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलं, परंतु उपचार सुरू असतानाच तो इसम मरण पावला। अधिक माहिती घेतली असता त्याचं नाव ओमप्रकाश मिश्राम, राहणार पांढरा बोडी अशी माहिती मिळाली। तत्काळ आम्ही तपासाची सूत्र हलवून जे ज्या मुलांनी मारहाण केलेली होती त्यांना तत्काळ ताब्यात घेतलं। त्यामध्ये कृष्णा चापरे, राकेश मंदुरकर दोन्ही राहणार नेहरूवाड मेंढा अशा या दोघांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी जी माहिती दिली त्यामध्ये जो आरोपी कृष्णा आहे त्याची बहीण बबीता हिचा मागच्या वर्षी तिच्या पतीने खून केलेला होता आणि जो ओमप्रकाश मेश्राम आहे मयत त्यांनी त्याचा जामीन घेतलेला होता। तर जामीन का घेतला हा राग मनात धरून कृष्णा व राकेश या दोघांनी त्याच्यावरती फावडा आणि चाकूनी वार केले आणि त्याच्यामुळे गंभीर जखमी होऊन तो मरण पावला। या संदर्भामध्ये गुन्हा दाखल आहे, दोन्ही आरोपी अटक आहेत आणि आरोपी ताब्यात घेण्यामध्ये PSI रहाटे व पूर्ण DB स्टाफ, पोलीस हवालदार वरखडे, कुकडे, जांगळे, झळके हे यांनी मेहनत घेऊन लगेच तत्काळ आरोपीला ताब्यात घेतली। तपास सुरू आहे। Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।